दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। खारघर नवी मुंबई येथील मोबाईल शोरूम मध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून अटक। सुमारे 45 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। दिनांक 30 ऑगस्ट 2020 रोजी मध्यरात्री शिव इलेक्ट्रॉनिक्स खारघर नवी मुंबई या मोबाईल शोरूमचे शटर गॅस कटरने कट करून सुमारे 50 लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल लॅपटॉप रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याने खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नवी मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त श्री बिपिन कुमार सिंग व पोलीस सहआयुक्त डॉक्टर जय जाधव, पोलीस उपायुक्त प्रवीण कुमार पाटील, सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांनी गुन्हा उघडीस आणणे व तपासाबाबत मार्गदर्शन केले आहे। मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेऊन धारावी मुंबईतून आरोपी नाव शफीक उल्ला उर्फ सोनू अतिक उल्ला वय वर्ष 24, दुसरा आरोपी आयान उर्फ निसार उर्फ बिट्टू रफी अहमद शेख वय वर्ष 28, तिसरा आरोपी आहे इम्रान मोहम्मद उर्फ इम्मू बिंदू अन्सारी वय वर्ष 25 यांना ताब्यात घेतलं आहे। दिनांक 4 सप्टेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली असून दिनांक 11 सप्टेंबर रोजीपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आरोपी क्रमांक 1 याच्यावर 7, आरोपी क्रमांक 2 याच्यावर 2 तर आरोपी क्रमांक 3 याच्यावर 17 अशा प्रकारचे मुंबई ठाणे ग्रामीण पालघर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोठी घरफोडीची गुन्हा घडली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 50 लाखाचे मोबाईल्स आणि लॅपटॉप आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे आहे ते चोरांनी घरफोडी करून चोरून गेले होते। आणि मला आनंद होत आहे की एवढं कमी काळामध्ये आमचे जे स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी होते आणि नंतर क्राईम ब्रांचचे जो आम्ही आपला जो प्रेस जो नोट आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांचे नाव दिलेलं आहे ज्यांनी चांगलं काम केलं। आमचे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी कर्मचारी त्या लोकांनी अहोरात्र मेहनत करून आणि माहिती काढून त्याचे जे नेटवर्क आहे क्रिमिनल इंटेलिजन्स व्यवस्थित त्याचा वापर करून ते आरोपी बहुतेक ते धारावी आणि त्या साईडचे आहेत, मुंबईचे 2 आहे आणि एक बहुतेक पालघरचं पण आहे का ना नाला सोपाराचे एक आहे आणि 2 तो धारावी आणि त्या भागाचे आहेत। त्याच्यामध्ये जे आरोपी आहे सफिकुल्ला उर्फ सोनू अतिकुल्ला आयान उर्फ निसार बिट्टू आणि इम्रान मोहम्मद उर्फ इम्मू बिंदू अन्सारी हे 3 आरोपी आहेत आणि त्यांना अटक करून त्यांनी जवळजवळ हे 45 लाखाचे आपण सर्व मुद्देमाल आपण हस्तगत केले आपल्या समोर आहे। तर खरं म्हणजे हे आपलं जे क्राईम ब्रांचचे जे PI कुलटकर साहेब आहेत, SCP चव्हाण साहेबांचे मार्गदर्शनाखाली आणि DCP मेंगडे साहेब आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली मी आणि जाधव साहेब आता आम्ही नवीन आहेत पण वरिष्ठ अधिकारी त्या नात्याने त्यांनी आमचे पण नाव त्यांनी दिले ते म्हणून टाकलेले आहेत। पण ते काम खरं म्हणजे तो ह्या लोकांचे काम आहे आणि अतिशय चांगलं काम आहे, इस कमेंडेबल जॉब सराहनीय काम आहे आपल्या नवी मुंबई पोलिसांसाठी। इस गुड डिटेक्शन, इट्स अ व्हेरी गुड डिटेक्शन।